हाल सारे झाले इथे गोळा कम धम नको या चटावू पर डोळा गडबड घोटाळा करत्या तशाळा गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्यानं घालत्यात काड्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला लगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी यांची अजब दोस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती हाती सारे हर्षाने हे राजमान्य फरसाण राजमान्य फरसाण महाराणावर जाणं अवघड झालंय महाराणावरती वाघीण नाही गेली पछडे कुठे गेली तपासच लागणार नुसती उडत होती माहितीये का अरे बापरे हा बरोबर राव काल मी ना गुरुवाळाला गेलो तिकडे अशी ना तिथे मला वाटतं दोन का तीन पिल्लं होते लय गोंडस होते राव मग आता त्यांना काय कुत्र्यांनी खाल्लं काय केलं काय त्याच्या मजी उडत असणार बरोबर ती सरपंच असं जर झालं असलं ना ती वाघीण चवसळलेली तुम्हाला सांगतो तिकडे कुठं जनावर सुद्धा चारायला कोणी जाय नाही ती जर गावात आली ना तर माणसाचं काही खरं नाही भाऊ आपल्या मी जास्त वेळ थांबलोच नाही तिथं लगेच निघून आलती तुम्ही आईची माया शेवट किती केलं तर नाही नाही तू मला सांगतो जर त्या वाघिणीचे पिल्ल कुत्र्यांनी खाल्ले असेल ना ती वाघीण गावात येणार 100% हा शेवट कसं आहे माहितीये का एक तर ती आहे ना एक तर ती आधीच डेंजर वाघिणी पण आता जर पिल्ल हरवले म्हणलं बाबा 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 आपण पाहतो गावात कुत्री जवळ पिल्ल आपण धरायला गेलो वाघिणी मला ना ते वन विभागाला कळवा लागेल भो नाही तर जनावर फिनावर काय नाही ठेवायची ती सरपंच मी आता रानातून आलो मला तर गांठे ते उसात गेलेला दिसलाय अरे गेला असं संडासला बिंडासला काही नक्की त्यांनी ते वाघिणीचे पिल्ल त्या उसात आणून ठेवले हा कारण ते आज जातोय बाहेर येतोय आज जातोय बाहेर येतोय काही वाळायला काही समजा काही सांगतो अरे इथे एवढा गंठा त्याचा जीव केवढा आणि वाघिणीचे पिल्ल आणि नोय तुम्ही त्याचा नाद ना करू तो काही करू शकतो सरपंच ते पण खरे त्याचा काय भरोसा सांगा बरं तुम्ही त्याला काय कळत वाघिणीची पिल्ल काय आणले असते धरून आता कुठे येतो तिथंच आत गेलाय का उसात मी आलो का ते आत गेला बाहेर येतोय बघतो परत आत गेला मी आपला निघून आलो मला वाटलं असं काही करा चला एक काम करा ऐका त्या वाघिणीच्या पिलाच्या वासानी वाघीण सुद्धा येऊ शकते सगळे दबकत दबकत चला अरे ते घंटे येडचे राव वाघीण खाऊन घ्यायची त्याला चला बरं हळूहळू चला सगळे पाय वाजू नका अजिबात बाळू वयात मी नाही भाऊ नाही अरे तुझा मालक आहे मी सर पण मालक असलं म्हणून काय मला वाघिणीच्या तोंडात देता काय अरे काय नसतं बारीक पिल्ल येत काय होणार नाही झालं तर आपण आहेत ना पुढे मी नाही भाऊ त्याच्या घरी पाळणा आला ना तो वाघाचे पिल्ल धरणार आहे वय बाळू हाय पुढे तू नको ना सरपंच बाळू तो इन्शुरन्स काढीन मी बाळू नक्की नक्की इन्शुरन्स राम 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 झपून जाणार नक्की असतेत राम 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 सरपंच तुमचा सालगडी जाड येडाय का हो काय नाही त्याला ऊस आतला गिनगावत फरकत नाही का खुशाल घंटाला गिनगावत घालतोय अरे ही गिन्नी गवत आहे पण ते ऊस म्हणला एवढी चूक झाली ना त्याची तुला फरक कळतो ना आमचा भरवाय नाही नाही आपल्या ना पडत फरक कळतो तुला नाही नाही मला जायचं भो ही एन टू घेऊन सरपंच तुम्ही इकडे थांबा आणि लक्ष ठेव तुम्ही लक्ष ठेवा तू तू वाघिणीवर लक्ष ठेव तू घंट्यावर लक्ष ठेव मी इकडून जर वाघिणी तिच्यावर लक्ष ठेवतो ए अरे बाळू आवर ना एवढं काही वेळ लागू नाही रे वाघीन यायची चल चल लवकर ये बारीक पिल्ल आहे ते काय एवढं घाबराय चला पिल्ल तन वरून बांधलेले ते बघितलं वरती ती लय आतमध्ये वळवळ करते दोन येत दोन येत ना ठीक आहे चला चला वळडू नका वळडू नका लांब धर रे नाक्या लागते सुजाता बाई
मला वाटते बरं दूध द्या ना. दूध कशाला? ती माझी मांजरीची पिल्ल आहेत ना दोन, त्यांना लय भूक लागली, त्यांना पाजायचे. तुम्ही घेतलं? अयो दूध होत पण मी मगाशी चहा करून पेले. नाही चहा नाही पितती, दूध पाहिजे नुसतं. अहो दुधाचा चहा करून पेले मी आता उद्या सकाळी. सकाळी येईन ना दूध नक्की देतात ना? हो देते. अयो माझी मांजरीची पिल्ल कोण नेली असतील? अच्छीत गच्ची गच्ची टाकी टाकीत मासा, माशाने मारला सूर, जेने माझे मांजरीचे पिल्ल नेले त्याच्या. अरे घंटेचे कमाल मानव लागून राव. हा वाघाचे पिल्ल खुशाल. हा मी तू बाळू तू धरायला गेला ना माझ्या धास्ती पडली ती, म्हणलं आई बाई चल लेकरू तिकडे जर वाघी नसली उसा तर अख्खी खाऊन घेतली असती. एवढे कसे गपके असतात पिल्ल धरून गोणीत कोंबले बा. हे काय ते आतमध्ये धरले तसेच गोणीत घातले. भेव नाही वाटलं का तुला? त्याचं भेव त्याला कायच काय घातलं. अयो तू मला सावघांना सांगतो बरं का की माझे मांजरीचे पिल्ल कुठं नेऊन ठेवले मला गप गुमान सांगा, ना ती एकेकाला बघून घेईन मी. ते मांजरीचे पिल्ल नव्हते, वाघाचे पिल्ल होते, ते वाघिनी मागितले म्हणून नेऊन दिले तिला. ते मला बाकीच माहित नाही, मला माझे मांजरीचे पिल्ल पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे गंठे जर तुला पाहिलं असतं ना तोडा असतं तुला माहितीये का जीवनशी गेला असतं. तुला काही जीवाची काळजी बिळजी आहे का? नाही तू लक्ष कुमाला माझे मांजरीत पिल्ल आहेत ते. अरे तुझ्या भल्यासाठी लांब नेऊन सोडले आम्ही ते. तुम्ही बघा तुमची हिशोन मी आणतो माझ्या पद. अरे वाघिनीचे पिल्ल आहेत ते. तुम्ही माझ्या मागे येऊ नका, मी ते पिल्ल परत आणणार म्हणजे आणणार आहे. गंठ्याने ऐकाय बाबा ते मांजर नाहीये मागे पळाचा. अरे तू डोंगराच्या दिशेने चाललाय. आईला जगून वाचून आला म्हणजे बरं होईन. मग इतकं सोपं वाटलं काय? लई चावताळली ती वाघीण. मी म्हणतो याला जरी पिल्ल भेटले नाही गावात यावं नाही, तिकडेच लांब जावं कुठे तरी दुसऱ्या गावात. अरे गंठेने काय पेढा आणली रॉड वाक्याला खुराक केलाय. अजिबात ऐकत नाही सरपंच. ए तू केडा तिकडे गेलाय त्याला पिल्ल सापडते का? लांब नेऊन सोडत ना लय लांब. ते वाघिनी पशी नेऊन सोडायचे ना म्हणजे गेला नसा तिथं. हा पण नाही भेटायचं त्याला? नक्की ना. आणि जर तिथं गेला तर वाघिनच फाडून खायचे त्याला, नाही तर अख्खा गिळीन वाघिन त्याला. कोण घरूनच? हॅलो काय रे घरी आलाय? बर 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 जाऊ दे ना मग. काय गोठ्यात? बर 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 बर. अयो अरे त्या घंट्याने वाघाचे पिल्ल आमच्या गोठ्यात आणून ठेवले. घंट्या मार लिंबूचा तडका. अ श्यामराव. अरे काय भेळ खाता आज? वार कोणता आहे काय खावं कळत नाही तुम्हाला? कोणता वार आहे? भेळ खावायची नसते रविवारी. रविवारी आज? आईला रविवारी होय. मटणाचा भेद पाहिजे राव आज का? हा ना मटण पाहिजे रविवारी. मटण मटण. अरे तू ते तू भाषी जमलं का नाही रे कुठं? नाही भाषी. कोणती भाषी? ती अश्विनी. अश्विनी? हा अश्विनी होय. हा नाही राव बघा तो पोरग एखादं चांगलं दिला होय. आईला मग आपला घंटा काय वाईट आहे राव? चांगला आहे राव. हा बघ ना जमत असलं तर पोरग राव जमन ना काय अडचण आहे. मी विचारतो त्यांना दाखवू करू. तू काय विचारत ना पूर्ण करू ना घंट्या. एक किलो मटण ना सांग फक्त पार्टी होऊन जाईल, बाकीचा खर्च आम्ही करतो सगळा. लय झालं तेवढं. मग तुम्ही अश्विनीच्या पप्पांशी बोलता का? लगेच बोलतो त्यांना मी, काळजीच न करू. अरे भाजी म्हणलो मामा झालो हेच मागे उभं राहणार लग्नात हेच बाणार आहे. बर तू फक्त हे बघ एक किलो मटणाचा खर्च कर, बाकी काही नाही मटण घेऊन एक किलो, बाकी हॉटेलात भाकरी बिकरी सगळा खर्च आम्ही करतो. बाकीचा खर्च आम्ही करतो फक्त एक किलो मटण. बाळू खुश झाला म्हणजे संपला विषय. नक्की फायनल तो झालं समजा. नवीच लाग मार घेऊ तू. हा भैया. हा बोला. एक किलो मटन दिओ. हा डेपुटी बोले बाद में पैसा देता. नाही उधार नाही, पैसे आणा. डेपुटी येईन नंतर. डेपुटीला फोन लावतो मी. देतो मटन. फोन आहे ना नॉट रिचेबल लागतोय. नाही फोन लावा दे ना मग 10 किलो देतो तुम्हाला मटन मी. तसं द्याल राव? नाही तसं देत नाही मला. मालकाचा पोरगा थांबलेला इकडे. उधार कसं काय तुम्ही? मग सांगतो मी डेपुटीला सांगतो. ओके सांग. हॅलो
रॅन बकरा काय आपण काय काय दावून बांध केलं तुम्ही हा उमर किती बकरा काय आपण काय काय भी देख बोला देख बारा किती बारा देख बकरा काय आलं भैया बकरा चोरी गेला माझा बकरा हा केवढा तो आता 7000 रुपये आयलो तुम्ही माणसं दोन तीन दिशा दहा कुठं पळणार काय मग कुठे गेला बकरा मी कायले देऊ का बोला ना मी माझ्या गावातले 10 मित्र बोलवतो आम्ही 10 दिशेला 10 जण बोकर शोधतो शोधून आणला मला काय बक्षीस द्याता 1 किलो मटन द्याता तुम्ही लागा काय मला माझे मित्र बोलतो बकड्या शोधतो आम्ही घ्या घेऊन हा मटन लवकर घेऊन कलेजी बी द्यावी लागेल हो देतो मी या ओ भैया हो योचे का अरे हा योच कुठं भेटला ते तिकडं पळत होत रस्त्याने कसं काय लय धावपळ करून धरून आणले तर हा बांधलो तुम्ही आम्ही दे बर 1 किलो मटन हा देतो धन्यवाद नाही हो मालक धंदा नीट करणार जरा तुम्ही का जा सर काय बोकडे विकत घ्याता आणि त्या घंट्याकडे जाता त्यो घंट्या सारे वावरत सारी ते बोकडे घंट्याला घेऊन गेलं म्हटलं 1 किलो हा तो म्हटला की ते जैनवाल्याचं बोकड आहे आणि तिने मला चारायला सांगितलंय नाही नाही माझा बकरा हरवलं होतं ते हरवलं नव्हतं त्यो मग ते घंट्या घेऊन गेला होता अरे बाप अरे फसिवलं घंट्या तुम्हाला 1 किलो मटन घेऊन 1 किलो मी गेला ना जाऊन द्या आता देविषय सोडून द्या मटणाचा